नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुंबई महापालिका तक्रारी निवारण्यात लेट लतीफ प्रजा फाउंडेशनचा धक्कादायक अहवाल. आम आदमी पार्टीच्या महिला विंगची आझाद मैदानात उपोषण. अल्पवयीन बलात्कारांच्या फाशीची मागणी. वांद्रे ज्ञानेश्वर नगर जवळील रहिवाशांच्या 58 दिवसांच्या उपोषणामध्ये अखेर एकाचा मृत्यू. मृत्यूला MMRDA जबाबदार असल्याचा रहिवाशांचा आरोप. आधार लिंकिंग मशीन परत करण्यास केलेल्या दुकानदारकांना नियंत्रकांचे आश्वासन. फक्त रेशनिंग कार्ड असेल तरीही करू शकता रेशन वाटप. आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी सामाजिक समता जपत पहिल्यांदाच तृतीयपंथी साहित्यिकाची निवड. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असलेली मुंबई महानगरपालिका नागरिकांच्या तक्रारी निवारण्यामध्ये दीर्घकाळ घालवत असल्याचं चित्र स्पष्ट झालंय. एक तक्रार निवारण्यासाठी पालिकेला सरासरी 48 दिवस लागतात आणि 2015-17 या वर्षांमध्ये ही सरासरी 1.5 पटीनं वाढली असल्याची माहिती प्रजा फाउंडेशननं आपल्या अहवालात नमूद केली. मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराचा लेखाजोखा मांडणाऱ्या प्रजा फाउंडेशननं पालिकेच्या कार्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आणली. ती म्हणजे नागरिकांच्या तक्रारीचं निवारण करण्याकरिता पालिका प्रशासन दीर्घ वेळ घेते. 2015 साली पालिकेला तक्रारींचं निवारण करण्याकरिता सरासरी 15 दिवस लागत होते. मात्र 2007 सालापर्यंत यामध्ये कमालीची वाढ होऊन सरासरी 48 दिवसांवर पोचले असल्याचे प्रजा फाउंडेशनचे मिलिंद म्हस्के यांनी सांगितलंय. आमचा आज हवा नागरिक कंप्लेंट्सबद्दल होते आणि प्रभाग समितीच्या वर्किंगबद्दल होतं. त्यामध्ये आपण असं बघितलं की 3 वर्षाअगोदर 2015 जवळजवळ 61,000 कंप्लेंट्स आलेले होते सिटिझन्सचे. ते वाढून 92,000 कंप्लेंट्स झाले ह्या 2017 जवळजवळ 49% राईस आहे. 2015 जे कंप्लेंट्स होते ते ऑन अँड ॲव्हरेज 15 दिवसांमध्ये कॉर्पोरेशन क्लोज करत होती. ती आता वाढून 48 डेजवर गेले. 48 दिवस लागतात आहे. जर आपण सिटिझन चार्टर बघितलं तर सिटिझन चार्टरमध्ये ऑन अँड ॲव्हरेज 3 दिवस दिलेले आहेत. त्या जागी 2015 15 दिवस लागत होते आणि आता 48 दिवस लागतात. त्यामुळे खूपच वाईट परिस्थिती झालेली आहे रिड्रेसलबद्दल कंप्लेंटचं हे दिसून येतं ह्या अहवालामध्ये. ते असं दिसायला लागलं की 48 दिवस लागतात आहे तर नक्कीच भरपूर दिवस लागलेले आहेत. आणि या समस्या कोणत्या आहेत की पाणीचा पुरवठा कमी येतो आहे, रस्त्यावरचा कचरा उचलला जात नाही, अशा समस्या आहेत. याला 24 तासाच्या आत निर्धारण मिळायला पाहिजे, पण ते मिळत नाही आणि ते खूप दुर्दैवी गोष्ट आहे. प्रजाने आपल्या अहवालात आणखी काही विविध मुद्दे नमूद केलेत. त्यामध्ये पालिकेच्या काही वॉर्ड्समध्ये 100% तक्रारींचे निवारण झाले तर काही ठिकाणी प्रमाण कमी झाले तर काही प्रभागात तक्रारी वाढल्यात. मात्र हा अहवाल सादर करताना नागरिकांच्या तक्रारींचे निवारण पालिका प्रशासन कासवगतीनं करत असून कालबद्ध सेवांचा पुरवठा करणारी यंत्रणाच मोडकळीस आल्याचं प्रजानं प्रकर्षानं नमूद केलंय. मुख्य कारण असं बोलू की आपण महानगरपालिकेची जी नागरी समस्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तोच कारणीभूत आहे. अकाउंटेबिलिटी नाही आहे. जवळजवळ 17% कंप्लेंट जे आलेले आहेत ते ॲक्च्युली एस्कॅलेट होत आहे. म्हणजे ग्राउंड लेवलला ते कंप्लेंट सॉल्व झाले पाहिजे, पण तिथे सॉल्व न होता ते सिनियर ऑफिसर एस्कॅलेट होत बसत आहे. आणि शेवटचा जो टप्पा, 4 टप्पे एस्कॅलेशनचे, शेवटचा टप्पा आहे तो म्युन्सिपल कमिशनरकडे. तिकडे जवळजवळ 95% कंप्लेंट जे एस्कॅलेट झाले ते तिथपर्यंत पोहोचत आहे. याचा अर्थ कोणालाही त्याबद्दल गांभीर्य नाही आहे. आणि हे दिसून येतं जेव्हा आपण बघतो की 48 दिवस लागतात कंप्लेंट क्लोज करा. परत मी कंप्लेंट क्लोज करायला बोलतो आहे. कंप्लेंट सॉल्व झाले आहेत का, सिटिझन सॅटिस्फाईड आहेत का, ह्याबद्दल आपल्याला काही डेटा नाही आहे. महानगरपालिका ह्याबद्दल उदासीन दिसते आणि ते काही हा डेटा कॅप्चर करत नाही. प्रजा फाउंडेशनने सादर केलेल्या अहवालात महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचा लेखाजोखा मांडण्यात आला आहे. मात्र त्याचबरोबर हा कारभार सुधारण्यासाठी काही पर्याय देखील सुचवलेत. आणि जर हे पर्याय अंमलात आणले तर काही अंशी पालिकेच्या कारभारात सुधारणा होण्याची शक्यता आहे. इनफॅक्ट याला सॉल्व करण्यासाठी आम्ही एक दोन सिम्पल सोल्युशन सांगतोय की हा जो डेटा तो ओपन डॅशबोर्डवर टाकला पाहिजे कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर. जी कंप्लेंट्स किती आले, कुठे झाले, त्याचं एस्कॅलेशन होतं आहे का, किती दिवस लागतात आहे, असं समोर डेटा दिसला पाहिजे. जेणेकरून नगरसेवक, नागरिक, मीडिया हे सगळी कॉर्पोरेशनवर त्याबद्दल प्रश्न विचारू शकतील. दुसरी गोष्ट, हा जो डेटा आहे तो HR मॉड्यूलला लिंक करा एम्प्लॉईजच्या, म्हणजे ते एम्प्लॉईज अजून अकाउंटेबल होतील. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शनकडे महानगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे जर कंप्लेंट क्लोज झाली आहे आणि जर कस्टमर सॅटिस्फाय आहे का, जो सिटिझन सॅटिस्फाय आहे की नाही हे विचारलं गेलं पाहिजे. आणि हे जर विचारलं गेलं तरच आपल्याला ह्या प्रॉब्लेमला सॉल्व करता येईल. कॅमेरामॅन मसूद अहमदसह कीर्ती पवार जनादेश वृत्तवाहिनीकरिता.